नमस्कार, यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अपघात हा अपघातच असतो, पण काही अपघात हे घडवून आणले जातात, त्याला खून असं म्हटलं जातं। तर अशा खुनी अपघातामध्ये काही निष्पाप व्यक्तींचा हकनाक बळी जातो। असाच खुनी अपघात लातूर जिल्ह्यात घडवून आणलाय। यामागे कोणतेही वैमनस्य नव्हते, तर केवळ जातीवाद हेच कारण होते। या अपघातामध्ये पत्नी आणि चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झालाय, तर यांना 5 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलंय, तर दोघ गंभीर जखमी झाले। लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळ एक भयानक अपघाताची घटना घडली असून यामध्ये पत्नी इकरा आणि मुलगी नादिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून पती सादिक आणि मुलगा अहद हे दोघे गंभीर जखमी झालेत। हा अपघात इतका गंभीरपणे घडवण्यात आला होता की कार चालकाने धर्माचा द्वेष करत या दोघांना 5 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं होतं। या घटनेनंतर ग्रामस्थांनी यातील एका आरोपीला पकडून चोप दिला। त्यावेळी व्हायरल व्हिडिओमध्ये त्याने कबूल देखील केलं की हा अपघात धार्मिक द्वेषातून घडवून आणला। पाहूयात नेमकं त्या दिवशी काय घडलं। लातूर येथील रहिवासी सादिक उस्मान शेख वय 35 हे 29 सप्टेंबर रोजी दुपारी औसा येथे राहणाऱ्या बहिणीकडे गेले होते। त्यांच्याकडे त्यांची पत्नी इकरा, 6 वर्षाचा मुलगा अहद आणि 3 वर्षाची मुलगी नादिया हे देखील होते। सादिक म्हणाला की रात्रीचं जेवण आटपून आम्ही मोटारसायकलवरून लातूरच्या दिशेने निघालो। त्यावेळी नागराज पेट्रोल पंपाजवळ कारने आम्हाला कट मारला आणि पुढे जाऊन गाडी थांबवली। या गाडीतील 5 जण दारू प्यालेले होते। मी त्यांच्याजवळ गेलो आणि गाडी सावकाश चालवा असंही बोललो। त्याचा राग मनात धरून त्यांनी माझा पाठलाग केला आणि त्यावेळी मला शिवीगाळ केली आणि निघून जाण्यास सांगितलं। एवढंच नाही तर त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळही केली। सादिकचे वकील अल्ताफ काजी यांच्या मते सादिकची पत्नीने बुरखा परिधान केला होता, त्यावरून गाडीत बसलेल्या मोटरसायकलवरून हे कुटुंब मुस्लिम असल्याचं ओळखलं होतं। त्यामुळे पुन्हा पुढे येऊन यांना धार्मिक शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर थोड्या अंतरावरून पाठलाग करत या दोघांच्या अंगावर 120 ते 100 च्या स्पीडने गाडी घातण्यात आली। त्यावेळी पत्नी आणि मुलगी गाडीखाली आली आणि त्यांना सुमारे 5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं। यामध्ये पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पती सादिक आणि मुलगा अहद हे गंभीर जखमी झाले आहेत।